मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील राजापूर येथील कैलासवासी किसन काशीनाथ काळोके उर्फ बापू यांची पुण्यतिथी कुटुंबियांकडून आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली। पुण्यतिथीला सर्वजण कीर्तन भजन रूपी सेवा करतातच, मात्र काळोखे कुटुंबियांनी आपल्या वडिलांची पुण्यतिथी सोहळा वेगळ्या पद्धतीने साजरा केलाय। कुटुंब प्रमुख प्राध्यापक अमृतराव काळोखे यांनी राजापूर गावाणी परिसर सुजलाम सुफलाम करण्याच्या प्रयत्नात नेहमीच आघाडीची भूमिका घेतली आहे। राजापूर शिवार जलयुक्त आणि पाणीदार करण्यासाठी नेहमीच आग्रहाची भूमिका आणि लोकवर्गणी सिंहाचा वाटा उचलण्याचं काम काळोखे कुटुंबीय करतात। पुण्यतिथीच्या इतर खर्चांना फाटा देऊन प्राध्यापक अमृतराव काळोखे सर आणि शंकरराव काळोखे साहेब यांनी पुण्यतिथी दिनी ₹11,000 रोख रक्कम जमा केली। कैलासवासी किसन काळोखे यांच्या मुली सुद्धा नेहमीच राजापूर गावच्या सामाजिक कार्यात मदत करून आपला सहभाग नोंदवत असतात। आज थोरली मुलगी शकुंतला अशोक जाधव सातारा हल्ली मुक्काम इस्लामपूर ₹1,000, मधली मुलगी मंदा हनुमंत बोराटे बेदाल हल्ली मुक्काम नेरुळ नवी मुंबई ₹1,000, धाकटी मुलगी नंदा राजकुमार भुजबळ कोंडवे हल्ली मुक्काम नेरुळ नवी मुंबई ₹2,000 यांनी मदत दिली आहे। काळोखे कुटुंबियांचे धाकटे बंधू शिवाजी काशीनाथ काळोखे ₹1,000 यांनीही मदत देऊन आपल्या खारीचा बहुमोल वाटा उचलला। फेब्रुवारी 2024 पासून सुरू असलेल्या या वर्षीच्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामात प्राध्यापक अमृतराव काळोखे यांनी अगोदर 5,000, आज 11,000, एकूण ₹16,000, दत्तात्रय काशीनाथ काळोखे 5,000, धनंजय काळोखे यांच्याकडून शिवाजी काशीनाथ काळोखे ₹1,000, लायन्स क्लब पिंपरीचिंचव स्मार्ट सिटी ₹11,000, काळोखे सर मित्र परिवार ₹15,000, काळोखे सर मित्र परिवार ₹20,000 एवढी भरघोस मदत मिळाली। गेल्या वर्षी प्राध्यापक अमृतराव काळोखे सर आणि त्यांचे बंधू धनंजय दत्तात्रय काळोखे दोघेही स्वतः आणि मित्रमंडळी मार्फत लोकवर्गणी जमा करण्यात अग्रेसर राहिले होते। वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त अन्नदान तसेच देणगी दिल्याबद्दल राजापूर गाव पाणी फाउंडेशन टीमचे प्रमुख माजी सरपंच हनुमंतराव घनवट गुरुजी, खजिनदार दशरथ घनवट गुरुजी, ग्रामपंचायत सदस्य ज्योतिराम घनवट, दीपक घनवट, अमृतराव डंगारे, सदाशिव कापसे आदींनी काळोखे कुटुंबियांना धन्यवाद दिले। सन्माननीय राजू वामन भुजबळ यांच्याकडून त्यांच्या कुटुंबाकडून ₹2,000 या ठिकाणी योगदान आलेलं आहे। त्याचबरोबर त्यांचे दुसरे मेहुणे सन्माननीय हनुमंतराव बोराटे यांच्याकडून ₹1,000 देणगी या निमित्तानं आलेली आहे। तसंच अशोक श्रावण जाधव यांच्याकडूनही या जलसंधारणाच्या खरं तर राजापूरच्या ह्या लेखी राजापूरवर लक्ष ठेवून आहेत। तसंच राजी हां त्याचबरोबर त्यांनी ॲम्ब्युलन्सलाही ₹2,000 देणगी दिलेली आहे। सातत्यानं राजापूरवर त्यांचं लक्ष असतं, नेहमीच त्यांचा हात हा राजापूरकडं असतो आणि त्यांचं आम्ही सर्व राजापूरकर ऋणी आहोत। तसंच त्यांचं या निमित्तानं सर्व राजापूरकरांच्या वतीनं आभार व्यक्त करण्यात येत आहेत। धन्यवाद। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी प्राध्यापक केवी जाधव आणि शरद कदम राजापूर। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।